तमाशाच्या कलेला कोरोनाचा संसर्ग, तमाशा कलावंतांच्यावर उपासमारीची वेळ, कोरोनाच्या संकटाने सगळा देश ठप्प झालाय. कोरोनाचा संसर्ग इतर उद्योग क्षेत्रालाही झालाय, तसाच तो तमाशाच्या कलेलाही झालाय. कोरोनामुळे गावोगावच्या जत्रा यात्रा रद्द केल्याने तमाशा व तमाशा कलावंतांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यातले 2 ते 3 महिनेच त्यांचा सीझन असतो, पण कोरोनामुळे या वर्षीचा सीझन त्यांच्या हाती नाही लागला. त्यामुळे तमाशा कलावंतांच्यावर उपासमारीची वेळ आली. अक्षय तृतीयेला विट्यात तमाशाची पालं येतात. खानापूर रोडला सर्व फळ मालक पालं ठोकून राहतात. या वर्षी काही फळ आले. यात्रांचा सीझन सुरू झाला, तोच कोरोनाचे संकट मानगुटीवर बसले. प्रशासनाने यात्रा रद्द केल्या. अक्षय तृतीयेपासून ग्रामीण भागात यात्रा सुरू होतात. या यात्रांमध्ये खेळणी, विविध वस्तूंची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. त्याप्रमाणे गावोगावात तमाशाचे फळही जोरात रंगतात. ग्रामीण भागातला कष्टकरी वर्ग करमणुकीसाठी आजही यात्रेत तमाशा पाहत असतो. या संदर्भात राधानगरी येथील तमाशा कलावंत समाधान बाबूराव कांबळे सांगतात, तमाशा ही कला अगोदरच शेवटचा घटका मोजत आहे. रात्री तमाशातला राजा आणि सकाळी त्याच्याच डोक्यावर बोजा. अशा अवस्थेत जगणारा तमाशा कलावंत पोटाच्या चिंतेने कासावीस झालाय. एका बाजूला हा आजार वाढू नये म्हणून सरकारने केलेल्या उपाययोजनांचे अभिनंदन करताना तो दिसतोय, पण भुकेच्या आजाराचं काय? हा प्रश्न त्यांच्या समोर आवासून उभा राहिला. नमस्कार मंडळी, माझं नाव समाधान बाबूराव कांबळे, मुक्काम पोस्ट तरसंबळे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. तमाशा कलावंत एक म्हण आहे, ज्याने ज्याने केला तमाशा त्याच्या संसाराची झाली दशा. ज्याने ज्याने केला तमाशा त्याच्या संसाराची झाली दशा, तरी पण पूर्ण झाली नाही अशा, आणि म्हणूनच केला हा तमाशा. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. या लोककलेमध्ये जीवन संपादन करत असताना, जीवन जगत असताना, खरोखर स्टेजवरचा राजा आणि सकाळी डोसक्यावर भोजा हीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. या आपल्या देशामध्ये जो कोरोना आजार आलेला आहे, त्यासाठी लोकांना त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, लोकांना जास्त तो बाधित होऊ नये म्हणून शासनाने जी बंदी घातलेली आहे, त्याबद्दल शासनाची मी आभार मानतो. पण शासनानं यात्रा जत्रा कॅन्सल केल्या, त्यामुळे तमाशा हा बंद पडला, पारंपरिक तमाशा बंद पडला, आणि त्यामुळे तमाशा बंद पडल्यामुळं तमाशेघरावर उपासमारीची पाळी आली. बंधूनो, आज माझ्यासारखा तमाशा कलावंत 3 महिने धंदा, 9 महिने काम नाही, या 3 महिन्यामध्ये आपला चरित्रांत चालवत असताना 3 महिने साठा करून तो 9 महिने खायचा, असं माझं जीवन चाललेलं असतं. इतर कुठं कामाला जाता येत नाही, इतर गवंड्याच्या हाताखाली गेलं गवंड्याचं कामही जमत नाही, अशा परिस्थितीत जीवन जगत असताना खरोखर जर तमाशा बंद झाला, तरी माझी असणारी बायको मनीषा कांबळे, ही माझी मुलं चिल्ली पिल्ली कशी जगणार, या काळजीनंच माझं मन अगदी खेचून जातं. बंधून खरोखर जर असं चालत राहिलं तर कलावंत हा उपासमारीनं मरेल. आज शासनानं जो निर्णय घेतलेला आहे, खरोखर जर आजारानं लोक मरतील, पण काही दिवस असा होईल त्या तमाशेघरांची मुलं अन्न वाचून मरतील. एवढ्यासाठी खासदार अमोल कोळे सरांनी विधानसभेमध्ये जे तमाशा कलावंतीविषयी विचार मांडले, त्यांचे मी आभार मानतो. आणि शासन मायबापांना विनंती करतो, जसं तुम्ही शेतकऱ्याला एखादा दुष्काळ निधी देता, एखादा महापूर झाला त्याला संकटाला तुम्ही धावून येता, तसंच या तमाशा कलावंताच्या संकटाला धावून याल अशा अपेक्षा ठेवतो. आणि तमाशा कलावंत तुम्ही जगवाल, आजपर्यंत तमाशावर तुमचं प्रेम आहे, प्रत्येक वेळी तमाशा कलावंताला तुम्ही सहकार्य केलेलं आहे, तर मायबाप सरकार तुम्ही तमाशा कलावंतांनाही काहीतरी नुकसान भरपाई म्हणून द्यावं. आजपर्यंत मी सरदार म्हणून रेखा पाटील कोल्हापूरकरकडे सध्या आहे, सुरेश कांडगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, गायत्री संध्या कोल्हापूरकर, शंकर नावाळे कोल्हापूरकर, नंतर स्वतः माझी पार्टी समाधान तरसंबळेकर लोकनाट्य तमाशा मंडळ, अशा पार्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी मी सरदारचं काम करत होतो. घरी काय नसलं तर स्टेजवर असणारा राजा अगदी सुखात असतो, पण घरामध्ये आल्यानंतर त्या मुलाबाळांचा असणारा हाल,
त्यांची कळकळ पाहून त्या राजाला सुद्धा एक वेळ असा प्रश्न वाटते, परमेश्वरा मी खरोखर या जन्माला आलो का? असं असताना शासनाला एक नम्र विनंती आहे, आता जे तुम्ही बंदी घातलेले आहे त्याबद्दल कलावंताला काहीतरी नुकसान भरपाई मिळावी आणि तुम्ही द्याल अशी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मायबाप सरकार त्यांच्यासाठी काही करणार का? याबाबत तासगाव येथील तमाशा कलावंत अशोक ठोंबरे सांगतात, शासन ज्याप्रमाणे शेतकऱ्याला जगण्यासाठी मदत देते त्याप्रमाणे तमाशा कलावंतांनाही मदत केली पाहिजे. नमस्ते, मी अशोक शिवाजी ठोंबरे, लोकनाट्य तमाशा मंडळ, तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही नवीन तमाशाचा फड चालू केलेला आहे आणि या करोना व्हायरस रोगामुळं आमचे नुकसान झालेलं आहे आणि कलावंत पोटाने मरत आहेत. तरी महाराष्ट्र शासनाने जसं शेतकऱ्याला मानधन दिलंय, जसं मदत दिली, तसं कलावंतांनी मानधन मदत दिली पाहिजे. आणि कलाकार ही जिवंत कला आहे, ही जिवंत कला टिकवण्यासाठी शासनाने काहीतरी मदत केली पाहिजे. लोक उपाशीपोटी मरायला लागलेले आहेत, तर शासनाने काहीतरी यांच्यावर लक्ष देऊन काहीतरी मदत केली पाहिजे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी वज्रधारी न्यूज. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.